ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा परिसरामधून रिक्षामधून मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एक ऑटो रिक्षामधून जवळपास 250 जिलेटिन आणि त्यासोबत एक तरुण अटक करण्यात आला. ठाणेच्या मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा 42 वर्षीय गुलाबसिंग रावतसिंग सोलंकी ही व्यक्ती मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटके घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा पोलिसांनी बऱ्याच ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्याच दरम्यान मुंब्रा रेल्वे फाटक परिसरामध्ये सदर व्यक्ती गुलाबसिंग 250 जिलेटिनच्या कांड्या व डिटोनेटर घेऊन जात असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. न्यूज रिपोर्टर राजवाई शंपायन, शिवनेर प्राइम, मुंबई. शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाइक करा आणि शेअर करा.